यंदाची लोकसभा निवडणूक केवळ खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयापुरती मर्यादित नसून ही देशाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जातीय अपप्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करण्याची सुवर्ण संधी या लोकसभा निवडणुकीने दिली आहे. ही संधी गमावू नका असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बळकटी देण्यासाठी खासदार महाडिक यांना विजयी करण्यासाठी झंझावती प्रचाराचं नियोजन करा अशी सूचना त्यांनी केली. कोल्हापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आलेल्या प्रचार नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. येत्या काही दिवसात काँग्रेससह महाआघाडीतील अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी देखील खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी सक्रिय करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या झंझावती प्रचाराला गती दिली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यानं त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आपण गेल्या 5 वर्षात संसदेत केलेल्या भरीव कामगिरीमुळेच सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळालाय. आजवर मार्गी लावलेले प्रश्न, केलेली विकास कामं यांचा त्यांनी आढावा घेतला. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सुद्धा मतदारसंघात महिलांचे मेळावे घेऊन प्रचाराचं रान उठवल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. आतापर्यंत सौ महाडिक यांनी 40 पेक्षा जास्त महिला मेळावे घेतलेत. आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली 6 महिला मेळावे झालेत. सर्वच मेळाव्यांना महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं. आमदार मुश्रीफ आपल्या प्रचारात सक्रिय झाल्यानं प्रचारात अधिक ताकद येईल. मात्र काँग्रेससह महाआघाडीतील अन्य कोणताही घटक पक्ष अजून आपल्या प्रचारात सक्रिय झालेला नाही. यासंबंधी मुश्रीफ यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारकडून सर्व स्तरावर निराशाजनक कामगिरी झाली आहे. या कामगिरीचा पंचनामा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं. माढा मतदारसंघातून पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माघार घेतल्यामुळं त्यांच्या विरोधात टीका केली जाते. या टीकेला सुद्धा कार्यकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर द्यावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं. आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा मोदी सरकारच्या गेल्या 5 वर्षातील निराशाजनक कामगिरीचा सडेतोड पंचनामा केला. ही लोकसभा निवडणूक केवळ खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी नसून देशाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मोदी रूपी जातीय अपप्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करण्याची सुवर्ण संधी या लोकसभा निवडणुकीनं दिली आहे. ही संधी गमावू नका असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं. 2 कोटी रोजगार वर्षाला देणार होते नरेंद्र मोदी, परवा जाहीर झालं. 46 वर्षापूर्वी जे आपली बेकारीचा दस्तर होता तो आता आपल्या देशात आलेला आहे. असलेल्या नोकऱ्या 1 कोटी 31 लाख परमनंट नोकऱ्या गेलेल्या आहेत. इतकी परिस्थिती भयानक झालेली आहे. आज नोकऱ्यासाठी आता कालच आमच्या बाजार समितीने डायरेक्टरांनी 1-1 वाटून घेण्याची जाहिरात आम्हाला नेवच्यात काढली. किती अर्ज यावेत? 2500 अर्ज एका दिवसात. PhD MBBS मला असं कळलं ते म्हणजे किती बेकारी यायची. आणि म्हणून बेकारीचा स्तर एवढा वाढलेला आहे. आपलं जे ढुंगार गरम झालेलं आहे सत्ता नसल्यामुळं ते आपल्याला धुऊन काढलं पाहिजे. आणि यावेळेला पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी या देशामध्ये चित्र जे मागाशी सांगत होतो त्यामध्ये मग चंद्रबाबू नायडू असतील, ममता बॅनर्जी असतील, बिजू पटनाईक असतील, हे सगळे जर जोर लावला तर ही संख्या तो स्टॅलिन आहे तामिळनाडूचा, ही संख्या ही सत्ता मिळण्यासाठी त्याची येणार नाही. आणि शेवटी जर सगळ्यांचं कॉम्प्रोमाइज झालं तर आपल्या जर नशीब आले महाराष्ट्राचं तर पुन्हा मराठा माणूस शिवाजी महाराजांच्या बद्दल जे स्वप्न आहे की त्या दिल्ली तख्त काबीज जायचं ते पवार साहेबांच्या रूपानं पूर्ण करण्यासाठी. सर्वसामान्यांची फसकत झाली असून प्रत्येक बाबींमध्ये केंद्र सरकारकडून आपल्याला गृहीत धरलं जात आहे. या प्रकाराविरोधात खदखद असून या असंतोषाला मतदानाद्वारे व्यक्त करा असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेससह आघाडीमधील अन्य घटक पक्ष प्रचारात लवकरात लवकर सक्रिय होण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, तसंच खासदार महाडिक यांच्या प्रचाराची संयुक्त सभा घेण्याचं नियोजन करण्यात येईल अशी ग्वाही आमदार मुश्रीफ यांनी दिली. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपल्या भाषणात खासदार महाडिक यांच्या प्रचाराची जबाबदारी आता सर्वांनीच खांद्यावर घ्यावी, तालुका पातळीवरील कार्यकर्ते सक्रिय करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
चंदगड तालुका पूर्णपणे खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी त्यांनी घोषणा केली। ही लोकसभा निवडणूक म्हणजे मोदी विरोधाची लढाई आहे आणि ती सर्वांनी जिंकलीच पाहिजे असं प्रतिपादन केपी पाटील यांनी केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष एवाय पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, बीएन पाटील मुगळीकर, मधुकर जांभळे, अनिल साळोखे, आदिल फरास, एम जे पाटील यांची भाषणं झाली। बैठकीला भैया माने, युवराज पाटील, बाबूराव हजारे, संगीता खाडे, जहिदा मुजावर, सुनीता राऊत, रोहित पाटील, बाबासाहेब पाटील असुरलेकर, मुकुंद देसाई, महेश सावंत, गणपतराव फरागटे, शिवाजीराव देसाई, संतोष धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते।